भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रभाग क्रमांक 16 मध्ये भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जातीचे जिल्हाध्यक्ष अमित भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकाराने कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रभागाच्या नगरसेविका भारतीय जनता महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी उपस्थित राहून प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी बोलताना ॲडव्होकेट स्वाती शिंदे म्हणाल्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील दीनदुबळे आणि उपेक्षितांसाठी आवाज उठवला, त्यांना समाजात समान दर्जा मिळवून दिला. ते सर्वसामान्य तळागाळातील लोकांचा आवाज बनले. दलितांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी मोलाचे योगदान दिले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे विचार त्यांनी समाजाला दिले. आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तर साजरी होतच आहे, परंतु त्याबरोबर सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून रक्तदान शिबिर व अनाथाश्रममध्ये फळवाटप आदी कार्यक्रम खरोखरच स्तुत्य आहेत. यावेळी अमित भोसले, समाजातील ज्येष्ठ नागरिक तानाजी भोसले, अनिल मोहिते, व्यंकाप्पा मद्रासी, संदीप मंडले, किरण भोरे, विनोद आवळे, डेव्हिड भोसले, श्रवण खंडागळे, आशिष साळुंखे, गजानन मोरे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. घटनेची शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सर्वत्र साजरी होत आहे. विशेष करून आमच्या प्रभाग क्रमांक 16 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जातीचे युवा अध्यक्ष अमित भोसले यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ही जयंती साजरी होत आहे. त्याबरोबरच एक सामाजिक बांधिलकी राखून सामाजिक उपक्रम पण त्यांनी घेतलेले आहेत. आज रक्ताची ही गरज आहे हे ओळखून अमित भोसले आणि त्यांच्या सहकार्यांनी रक्तदान शिबिर घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे अनाथाश्रममध्ये फळवाटप खव्वाटपाचा देखील कार्यक्रम घेतलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्य लोकांना एक वेगळा विचार दिला. शिक्षण हे किती महत्त्वाचं आहे हे त्यांनी सगळ्या समाजाला पटवून दिलं. शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिल्यानंतर वाघ अजून पुरणारं, त्या पद्धतीनं सर्वांनी शिक्षण घेतलं पाहिजेत. त्याचप्रमाणे लोकांनी शिक्षण घेतलं पाहिजेत, एकत्रित आलं पाहिजेत आणि आपल्या न्याय हक्कासाठी लढलं पाहिजे हे लोकांना सांगितलं. आणि सर्वसामान्य लोकांच्याकरिता ज्यांनी काम केलं आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ज्यांनी काम केलं असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं प्रभागाच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी त्यांना विनम्र अभिवादन.